पुणे येथे शेतकरी संघटनेच्या बेमुदत आंदोलनासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी साखर आयुक्त कार्यालयातील झेंडावंदनास प्रतिबंध केल्यानंतर 26 जानेवारी 2019 सकाळी 9 साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकरी संघटनेच्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या मंडपात येऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यांच्याशी माननीय रघुनाथदादा पाटील कार्याध्यक्ष कालिदास आपटे यांनी चर्चा केली. त्यावेळेस 2 कारखान्यामधील अंतराची अट रद्द करण्यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने भाजप सरकारला सादर करण्याचे आश्वासन साखर आयुक्तांनी दिले. तसेच मागील आणि चालू हंगामी FRP एकरकमी घेतल्याशिवाय बेमुदत धरणे आंदोलन परत घेणार नाही असे रघुनाथदादा पाटील कालिदास आपटे यांनी स्पष्ट केले. गुजरातमध्ये कुठून पैसे येतात हे खरं नाही आहे. माझं म्हणणं काय की मी त्या याच्यावर पुष्कळ चर्चा केल्या, त्याने तुकडे केले तर आम्हाला तुम्ही 4000 वर द्यायचं आश्वासन द्या, आम्ही तुकड्यात घ्यायला तयार आहे. तुम्ही आम्ही 560 घेतले ना आधी, हे आंदोलन सुरू झालं ज्यावेळेला 2001 त्यावेळेला आम्ही 560 त्याने 460 करायला लागले म्हणून आंदोलन झालं. गुजरात पण तुकडे करते का? मग नको पण म्हणतोय सर, 4700 देत असले तर आम्ही पण घ्यायला तयार आहे ना तुकडे. तसेच आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना FRP देण्याबाबतचा प्रस्ताव साखर आयुक्तांच्या विचाराधीन असल्याने साखर कारखान्याला ऊस घातलेली बिले घेऊन शेतकऱ्यांनी पुण्याला यावे असे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने कालिदास आपटे व गुलाबराव फलफले अध्यक्ष इंदापूर तालुका शेतकरी संघटना यांनी केले.